राज उत्पादन शुल्कची दोन ढाब्यावर पुन्हा धाड हॉटेल चालकास तेरा जणांवर कारवाई न्यायालयाने ठोठावला शहात्तर हजाराचा दंड हॉटेल ढाब्यावर दारू पिणाऱ्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरूच आहे सोलापूर शहरातील दक्षिण सदर बाजार आणि सोरेगाव परिसरातील ढाब्यावर धाड टाकून ढाबा चालकास दारू पिणाऱ्या तेरा मद्यपी ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख यांच्या पथकाने सोलापूर शहरातील दक्षिण सदर बाजार परिसरातील हॉटेल दरबार या ढाब्यावर धाट टाकून हॉटेल चालकासह नऊ जणांवर कारवाई केली तर दुय्यम निरीक्षक हुशा किरण मिसळ यांच्या पथकाने सोरेगाव परिसरातील हॉटेल न्यू अंबर बिर्याणी हाऊस येथे धाट टाकून हॉटेल चालकासह चार मद्यपिना अटक करून कारवाई केली कारवाई केलेल्या तेरा जणांना न्यायालयाने शहात्तर हजाराचा दंडही ठोठावला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक आणि उपाधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे सदानंद मस्करे सुनील कदम दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने पार पाडली